बातम्या पाहूया सविस्तररित्या, कारण काळजीवाहू मुख्यमंत्री आता आपल्या मूळ गावी रवाना झाल्याचं समजत आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या गावी रवाना झालेले आहेत. मुंबईतील महायुतीच्या आजच्या दोन्ही बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत. आरामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी जात असल्याचं समजत आहे. सध्या इकडे मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या बैठका होत आहेत आणि याबाबतच्या घडामोडींना वेग आला असताना आता शिंदे मूळ गावी निघून गेल्याने नाराज आहेत का अशा चर्चा होत आहेत. मात्र आरामासाठी गावाला जात असल्याचं सांगितलं जात आहे. आता शिंदे आपल्या मूळ गावी साताऱ्यातील दरे या मूळ गावी जाण्यासाठी रवाना झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसत आहे. या संदर्भात अधिक ताजे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, काय या संदर्भातल्या चर्चा आहेत? कारण शिंदे नाराज झाले आहेत त्यामुळे ते आपल्या मूळ गावी जात आहेत असं बोललं जात आहे, काय याबाबत माहिती मिळते? श्रेयस, आपण बघू शकतो शपथविधी सोहळा जो आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 तारखेला होणार आहे आणि त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे हे मागील 2 ते 3 दिवसांपासून आजारी देखील आहेत. अशक्तपणा जो आहे तो देखील त्यांना जाणवत होता. मुळात त्यांच्या 100 हून जास्त सभा ज्या आहेत महाराष्ट्रात झाल्या होत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आणि बरेच दिवसांपासून ते जे आहेत त्यांच्या गावी मूळ गावी दरेगाव सातारा या ठिकाणी गेले नव्हते आणि त्याचमुळे त्यांनी आज जो आहे दरेगाव या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला होता आणि सहपरिवार ते ठाण्यावरनं त्यांच्या हेलिकॉप्टरने जे आहेत दरेगाव या ठिकाणी गेलेले आहेत. अगदी काही वेळात ते त्या ठिकाणी पोहोचणार देखील आहेत आणि कुठलीही त्यांची नाराजगी नसून सगळं महायुतीमध्ये एकदम बरोबर चालू आहे. कुठलीही नाराजी नाही आहे, कुठलंही काही वेगळं याच्यासाठी कारण नाही आहे. तर्कवितर्कांना काही अर्थ देखील नाही आहे. महायुतीमध्ये सर्व चर्चा योग्यरित्या झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे हे आपला पारिवारिक वेळ करण्यासाठी शेती करण्यासाठी जे आहे तर दरेगाव सातारा या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत. शुभम, पण आता अचानक अशा इतक्या घडामोडी राज्यात होत असताना ते गावी जात आहेत, ठीक आहे आरामासाठी जात आहेत, पण किती दिवसाचा हा दौरा असणार आहे, किती दिवस मुक्कामी असतील या संदर्भात काही माहिती मिळतीये का? अर्थातच पुढच्या 1 किंवा 2 दिवसात ते पुन्हा वर्षा निवासस्थानी किंवा ठाण्याच्या त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते परत येताना दिसून येतील. सध्या 2 ते 3 दिवसासाठी महायुतीमधील सर्व चर्चेंना जे आहे ब्रेक देखील लागलेला आहे. काही निर्णय जे आहेत ते पेंडिंग आहेत, त्या निर्णयावरचं भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना फोन देखील येईल. फोनवर चर्चा आणि संपर्कात एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या सर्व नेत्यांसाठी. बाकी कुठलंही कारण नसून ते फक्त आराम करण्यासाठी गेलेले आहेत. त्यांची तब्येत देखील ठीक नाही आहे आणि काल ते दिल्लीला गेले असता तिकडचं तापमान आणि तिकडच्या प्रदूषणाचा देखील त्यांना त्रास झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. श्रेयस जी, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या ताज्या अपडेटसाठी.